चिंचवडचे आमदार आणि भाजप नेते लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकदा उलटसुलट बातम्या येत होत्या, मात्र निकटवर्तीयांकडून त्याला कायम इन्कार करण्यात आला. आता मात्र जगताप यांचं निधन झाल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवड भागामध्ये भाऊ या नावाने ओळखले जाणारे जगताप यांचा वेगळाच दरारा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप अशा तीन पक्षात मिळून त्यांची राजकीय कारकीर्द विभागली आहे. जगताप हे मूळचे पिंपरी भागातलेच. औंच्या श्री शिवाजी विद्या मंदिरात त्यांचं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर 1986 ते पहिल्यांदा काँग्रेसचे नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले. 1999 राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पुढे ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर 15 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलं. या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आणि 2 वेळा महापौरपदी सुद्धा काम केलं. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून जगतापांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादीतला पिंपरी चिंचवडचा एक हाती कारभार जगताप यांच्याकडे होता असंही त्यावेळी बोललं जायचं. 2004 ते पहिल्यांदा विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर 2009 राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पिंपरी चिंचवड मधून अपक्ष विजय मिळवला. 2014 शेतकरी कामगार पक्षाकडनं मावळची लोकसभा निवडणूकही लढवली, मात्र तिथे शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर जगताप भाजपमध्ये गेले. 2014 आणि 2019 या 2 वेळा ते भाजपचे आमदार झाले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत अँब्युलन्समध्ये जाऊन त्यांनी मतदान केलं आणि भाजपच्या विजयात वाटा उचलला. यावेळी जगताप संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. आज त्यांचं निधन झालंय. त्यांना सरकारनामाकडून भावपूर्ण आदरांजली. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.